या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रसाद क्रॉकरीज, सहप्रायोजक दुग्गड ॲग्रो इंडस्ट्रीज श्रीरामपूर। सर्व प्रकारच्या क्रॉकरीज होलसेल भावात मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे प्रसाद क्रॉकरीज। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी चौक, गोंधवनी रोड, श्रीरामपूर। संपर्क देवीदास चव्हाण 93 71 42 60 00। तर एक वेळ अवश्य भेट द्या प्रसाद क्रॉकरीज। सर्व प्रकारच्या धान्यांची साफसफाई तसेच प्रतवारी करून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे दुग्गड ॲग्रो इंडस्ट्रीज। आमचा पत्ता श्रीरामपूर MIDC, प्लॉट क्रमांक A 207, रस्ता क्रमांक 5। संपर्क 98 905 49 207, 72 496 90 920। नमस्कार, मी दीपक हुकुमचंद दुग्गड, माजी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी। श्रीरामपूरमध्ये आमचे ज्येष्ठ नेते श्री हिरमजी आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं गेलं 30 ते 35 वर्षापासून मी काम करतो। माननीय आवटी साहेब यांनी यांच्या दातृत्वाने या अगोदर संघाचं एक मोठं कार्यालय उभं केलं आणि त्यानंतर पक्षाचं आपलं एक कार्यालय श्रीरामपूर शहरात झालं पाहिजे अशा त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि स्वच्छ त्यांची त्याच्यातली भावना असल्याकारणाने त्यांनी श्रीरामपूरमधील मध्यवर्तीत खटोड मार्केटमध्ये पक्षासाठी जवळजवळ तिची जर आज मार्केट व्हॅल्यू काढली तर 1 कोटी रुपयाच्या पुढे जाईल अशी पक्ष कार्यालयाकरता दिली। त्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आज पक्ष कार्यालय जवळजवळ 90% पुढं काम सगळं पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच ते पूर्णत्वास येईल। हे काम करत असताना आवटी साहेबांचं नाव हे अग्रक्रमाने सर्वात पुढे येईल। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय जनता पार्टी जोमानं काम करेल असा त्यांचा जो विश्वास आहे तो आम्ही सार्थ करू आणि त्यांच्या पुढील ज्या काही पक्षधोरणाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी येतील त्या सर्व आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू। नमस्कार, VIP राष्ट्र सह्याद्रीच्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। राजकारणाच्या क्षितिजावर या मुलाखत सत्रामध्ये आज आपल्या समवेत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिरंबजी आवटी, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभावी वक्ता, प्रखर राष्ट्रभक्त म्हणून त्यांची ओळख आहे। आज जुन्या काळातलं राजकारण ते आतापर्यंतची स्थित्यंतर अनुभवलेला एक ज्येष्ठ नेता आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात राजकारणाच्या क्षितिजावर कशी कशी बदल आणि स्थित्यंतर होत गेली। आवटी साहेब, राष्ट्र सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। साहेब, आपण राजकारणात आलात, ओघाने आलात की ठरवून आलात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापासूनच आपली सुरुवात झाली की दुसऱ्या राजकीय प्रवाहात आपण सुरुवातीला होता? आपलं बालपण कसं गेलं? मी मराठी चौथीत असताना माझ्या आत्या नगरला होत्या, त्यांचे यजमान वारले म्हणून मी तसं मराठी चौथापर्यंत मालुंज्याच्या शाळेत होतो जी श्रीरामपूर तालुक्यातला मालुंजा म्हणून ग्रामीण भागातलं एक गाव आहे। आणि मग आत्या माझी तिला मुलबाळ नाही, ती एकटी होती, तिच्याजवळ कोणतं राहिलं पाहिजे म्हणून मला नगरला पाठवलं। गांधी मैदानातल्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळेमध्ये मी 5वीत ॲडमिशन घेतली। ही गोष्ट 52-53 सालची आणि त्यावेळेला नगर जिल्ह्यात खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पंडित नेहरू स्वतः आले होते। माझं सुदैव चांगलं की मला नगरला ठेवल्यामुळे पंडितजींचं मला खूप जवळून दर्शन झालं आणि पूर्वी नेत्यांना सिक्युरिटी नसायची, उघड्या जीपमधून पंडित जे असे रस्त्याने जायचे दुतर्फा लोक उभे स्वागताला। पंडित नेहरू इतकं सौंदर्य तुम्हाला कुठलंही पाहायला मिळणार नाही, इतका सुंदर पुरुष होता तो, म्हणजे जसं गुलाबी गुलाबाचं फुल असावं ना असा त्यांचा वर्ण होता। आणि नेहरूंचं वैशिष्ट्य असं तो त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत विनम्र होतं। एखादा वयस्कर माणूस जर त्यांना दिसला तर चालत्या जीपमधून नेहरू खाली उडी मारायचे, स्वतःच्या गळ्यातला हार काढून त्याच्या गळ्यात घालायचे, त्याला नमस्कार करायचे। एखादं लहान बाळ दिसलं की स्वतःच्या नेहरूंच्या इथं नेहमी गुलाबाचं फुल असायचं शर्टला, ते काढून त्या लहान मुलाच्या हातात द्यायचे, त्याचा मुखा घ्यायचे, म्हणजे इतके जवळून अशा पद्धतीचे आता नेते राहिले नाही। आणि आता त्या सिक्युरिटीमुळे नेत्याच्या जवळही कोणाला जाता येत नाही। माझं सुदैव असं की मी नगरला मला ठेवल्यामुळे पंडितजीचं मला खूप जवळून दर्शन झालं
आणि त्या मराठी शाळेत गांधी मैदानातल्या शिकता शिकता मी कधी संघाच्या शाखेत गेलो मलाही समजलं नाही. अच्छा. एक तर लहानपणापासून कबड्डीची आवड, त्यामुळे कबड्डी खेळता खेळता मी संघाचा स्वयंसेवक झालो आणि पुढे मी नगरला मॅट्रिक झालो. आता जे फिरोजा हायस्कूल आहे त्याचं पूर्वी सोसायट हायस्कूल नाव होतं. कॉलेज एकमेव होतं जिल्ह्यात नगर कॉलेज, हिवाळ्या डॉक्टर हिवाळ्यांनी स्थापन केलेलं, ख्रिश्चन मंडळीची संस्था होती, अतिशय चांगलं कॉलेज फार. तिथं मी ॲडमिशन घेतले. त्यावेळेला यशवंतराव गडक माझ्याबरोबर होते, मी कॉमर्सकडे ते आर्ट्सकडे आणि असं मोठं माहिती शिर. मात्र ते गडक सर पहिल्यापासून काँग्रेसचे विचारायचे, आम्ही आमच्या विचारायचे. कॉलेजचं इलेक्शन आलं की आम्ही एकमेकाच्या विरोधात असायचं, पण नंतर आम्ही सगळे एकत्र असायचे. आज सगळे आम्ही मनाने एकत्र आहोत. आणि मग 63 साली घटना अशी घडली की या श्रीरामपुरात ज्यांनी ज्यांनी संघाचं काम केलं त्या लोकांना खूप त्रास झाला. इथे अनेकांना मार खावा लागला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांचे धंदे बसले, अनेक लोक बेदखल झाले. म्हणून मग दमाणा दाते त्यावेळी नगर जिल्हा प्रचारक होते. 63 साली मला त्यांनी सांगितलं की तू जातो का श्रीरामपूरला, कारण आता ती या त्यावर्षीच इथं कर्मेरांनी कॉलेज सुरू केलं होतं रयत शिक्षण संस्थेत, आणि मी SYV कॉमला गेलो होतो त्यावेळेला. तर जमाना दात्यांनी सांगितल्यामुळं मी श्रीरामपूरात आलो केवळ संघाचं काम करण्यासाठी. अच्छा. आणि मग इथं मी संघाची शाखा सुरू केली. मला काही काँग्रेसवाल्यांनी कोणी फारसा त्रास दिला नाही. द्यायचा ज्यांनी यांनी प्रयत्न केला. एक तर त्यावेळेला माझी परिस्थिती अशी की माझे वडील एक नामांकित पैलवान होते. अच्छा. त्यामुळे थोडा त्यांचा तो एक दबदबा होता, त्यामुळे मलाच कोणी फारसा त्रास दिला नाही. जर मला त्रास द्यायचा कोणी प्रयत्न केला तर आमचे शेकडो स्वयंसेवक बेलापुरात इथे यायचे. बरं. आणि असं इथं त्या संघाचं काम त्या पद्धतीने सुभाष कॉलेज पहिली शाखा सुरू केली. आणि संघाचं काम करता करता माझं शिक्षण झालं. 67 साली आम्ही इथं सुरेंद्र पाटील वाढण्यानं उभं केलं असेंब्लीला. ओके. त्यावेळेला जगन्नाथ पाटील बनकरांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं पडेगावचे. आणि वाढणे पाटला ना त्यावेळी जनसंघ होता आमचा. जनसंघाने वाढणे पाटला उभं केलं. खंडकरी जमीन मालकांचं आंदोलन सुरू केलं होतं. अच्छा. आणि त्या आंदोलनात वाढणे पाटलांच्या बरोबर मी भाग घ्यायचो. खंडकरी जमीन मालक आंदोलन समितीचं जे जिल्हा कार्यालय होतं, ज्या खोलीत मी राहत होतो त्या खोलीतच आम्ही कार्यालय स्थापन केलं होतं. आणि त्या आंदोलनात भाग घेता घेता 67 साली वाढणे पाटला असेंब्लीला उभं केलं. त्यावेळेला सुरेंद्र पाटील वाढणे पडले, जगन्नाथ पाटील बनकर निवडून आले. त्यावेळेला समाजवाद्यांचे ओगले उभे होते. पण आम्हाला आनंद कशात झाला पडू नाही की जिल्ह्यात जेवढे आमचे जनसंघाचे उभे होते, अण्णासाहेब कदम होते रावरीला, राजीव धारकर होते कर्जत जामखेडला, शंकरदास जाजू होते संगमनेरला, या सर्वांमध्ये आम्हाला मतं मिळाली होती 5,000, ही सर्वात जास्त मतं होती. अच्छा. अण्णासाहेब डिपॉझिट हात फार आमचं स्वप्नसुद्धा पडत नव्हतं आपल्याकडे डिपॉझिट राहील म्हणून. पण आमच्या जिल्ह्यात आम्हाला सर्वाधिक मतं 5,000, अण्णासाहेब कदम 3,000, राजीव धारकर 2,500, शंकरदास जाजू 2,000. म्हणून आम्हाला ते फार भूषण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे कुठं असायचे त्यावेळेला. जनसंघाला पैसे कुठं, सगळ्या मतदार संघामधून एक गाडी. आमचा खर्च झाला 8,500 रुपये अख्खा. अच्छा. आणि 7,500 रुपये आमचा निधी जमा झाला. आणि 1,000 रुपये आम्ही इकडे तिकडे बसून वार करून कर्जमुक्त झालेला नगर जिल्ह्यातला जनसंघाचा एकमेव उमेदवार म्हणून वाढणे पाटले त्यावेळेला गणना झाली. अशा पद्धतीने मी संघाचं काम करता करता, आणि इथे जनसंघाचं काम करायला कोणी धजत नव्हतं कारण आमचे सगळे कार्यकर्ते हे नोकरीवाले होते, त्यामुळे ते राजकारणात भाग घेऊ शकत नव्हते. म्हणून मग मी निर्णय घेतला, नाही तर त्यावेळेला मला LIC मध्ये जॉब मिळत होता. बरं. मी कॉलेजमध्ये असतानाच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो, मला दरवर्षी पहिलं बक्षीस मिळायचं. आणि LIC ची जाहिरात होती, पूर्वी LIC च्या ब्रँच मॅनेजरला अधिकार होते कारण पूर्वी लोक विमे उतरत नव्हते. नवीन LIC झाली म्हणून स्थानिक माणसांना घेण्याकडे कल असायचा नोकरीला. अच्छा. मी इंटरव्ह्यूला गेलो, केसकर म्हणून तिथे ब्रँच मॅनेजर होते, ते इंटरव्ह्यू घेत होते. मला पाहिल्यावर त्यांनी सांगितलं, अरे तू कसला क्लार्क होतो म्हणे, तुला मी ऑफिसर करतो, तुझी LIC उलट गरज आहे म्हणे, तुझे वक्तृत्व, कारण ते आमच्या वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक असायचे. अच्छा. आणि मला पाहिल्यावर त्यांना फारच आनंद झाला. आणि विशेष म्हणजे त्यांनी ही गोष्ट माझ्या मालुंजांजवळ वडिलांना सांगितलं, तुमच्या मुलाला ऑफिसर करतो.
त्या काळात ऑफिसर नोकरी कवडा माझ्या वडिलांना आनंद झाला असं. माझे वडील शिवणकाम करत होते ना, परिस्थिती अत्यंत सामान्य. पण आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र बसलो. आमचा एक विषय असा झाला की अरे इलेक्शन झालं, आपल्याला छपाई करावं लागते. हँडबिल छापायचं तर आपल्याला कोणी प्रेसवाला उधार छापून देत नाही. आपल्या पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट. मग तुला जर नोकरीच करायची ना, तू धंदा का नाही करत असं सगळं कार्यकर्त्यांनी मला सुचवलं. ओके, म्हटलं मग काय करू धंदा, मला तर काही व्यापारातली काही माहिती नाही. तेवढं तू प्रेस टाक ना, आपल्या पक्षाला लागतंच हे सगळं प्रिंटिंग पेंटिंग, आपल्या तरी सोयी होईल पार्टीची. म्हणून मी प्रिंटिंगच्या व्यवसायात भाग घेतला आणि प्रेस टाकला. पक्षाचं काम करण्यासाठी तुम्ही प्रिंटिंग, त्यांचं स्टेटमेंट असं ब्राह्मणांना कुठे धंदा करायचा असतो का? हे आपलं काम आहे का? ब्राह्मणांच्या नोकऱ्याच केल्या पाहिजेत. आणि तुला चालत आली नोकरी तू करत नाही, तुझं लग्न सुद्धा होणार नाही मला म्हणायची. अशा पद्धतीने मी राजकारणामध्ये केवळ परिस्थितीची पक्षाला गरज म्हणून मी तिकडं भाग घेतला गेला. नाही तर मुळात मी संघाचं काम करण्यासाठी या गावात आलो. जी दामोदर दाते आमचे प्रचारक होते त्यांच्या सांगण्यावरून, आणि त्यांचंच नाव आम्ही आता त्या कार्यालयात दिलं. पण दाते भवन, दाते भवन. जी अवटी साहेब, तुम्ही श्रीरामपुरात आले, त्यानंतर तुम्हाला पक्षीय पातळीवरती अनेक जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, पण सक्रिय राजकारणात म्हणून तुम्ही कधी काम करण्याचा प्रयत्न केला किंवा केला का? 74 सालची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. 72 निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भास्करराव गलांड्यांना पाठिंबा द्यायचा जनसंघाचा निर्णय झाला. आणि प्रथम मी राजकीय सभा त्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. तर त्या माझ्या सभांचा परिणाम होऊन मी मग अकोला संगमनेरपासून कर्ज जामखेडपर्यंत मला सगळीकडे मागणी यायची. मी सगळीकडे सभा घ्यायचो. मी भास्कररावांना सुद्धा त्यावेळेला कर्ज जामखेडपर्यंत जनसंघाचा प्रचार करायला लावला आणि मग पाठिंबा इथं आम्ही त्याला दिला. तर त्या 74 सालच्या 72 माझ्या सभामुळं जिल्हाभरच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांना वाटलं की आवटीनं आपण कुठेतरी जिल्ह्यात जबाबदारी दिली पाहिजे. म्हणून जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले, मला नगरला घेऊन गेले. त्यावेळे रामभाऊ माळगे जे जनसंघाचे मोठे नेते होते, पुण्याचे विरोधी पक्ष नेते तेच असायचे. आणि रामभाऊ माळगे म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या उपस्थितीत मला जिल्हा सेक्रेटरीची जबाबदारी दिली जनसंघाची 1974 साली. अच्छा. आणि त्या दिवशी गांधी मैदानात जाहीर सभा रामभाऊ माळगेंची. आणि माळगेंची सभा असली की खूप गर्दी व्हायची. आपण माळगेंना एक वेगळा वक्तृत्व होतं. आणि त्या सभेमध्ये मला सांगितलं, आता तू सेक्रेटरी झाला तर पहिलं भाषण तुला करावं लागेल आणि मग माळगे बोलतील प्रमुख वक्ते. तर योग असा की माझ्या भाषणामध्ये त्या दिवशी मी शंकरराव चव्हाणांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. शंकरराव चव्हाणांचा लौकिक असा होता की शंकरराव कधी 1 रुपया खाणार नाही. भ्रष्टाचार मान्य नव्हता त्यांना. आणि शंकरावर आरोप म्हटल्यानंतर सगळे चिनभिन झाले. आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात माळगे बाजूलाच राहिले, सगळे माझ्या त्या स्टेटमेंटला प्रसिद्धी. सगळीकडे तीच चर्चा, सगळीकडे त्याच बातम्या. नगरून आलो इथे, 2 दिवसांनी रामभाऊ माळगेचं मला पोस्ट करायला आलं. पूर्वी टेलिफोन बिलिफोन कोणाकडे नसायचे ना, पत्रव्यवहार सगळा. की तू शंकरराव चव्हाणांच्यावर आरोप केलाय, म्हणजे माणसं पूर्वी पक्ष कसे होते, माणसं कसे होते, विरोधक सुद्धा एकमेकाशी कसं वागत होते, याच्यापासून शिकण्यासारखं आहे. माळगेंचं मला पत्र आलं की तू काल आरोप केला, माझ्या माहितीप्रमाणे शंकरराव चव्हाण पैसे खात नाही आणि हे तुला सिद्ध करावं लागेल. तुला जर ते सिद्ध नाही करता आलं तर तुला पक्षातून काढून टाकू. बापरे. कारण त्या माळगेनं सहन होईना, कारण त्या शंकरराव जवळून ओळखत होत्या. आणि मी आरोप केला जाहीर सभेत, तर सगळ्या वर्तमानपत्रात आली, इतकी प्रसिद्धी मिळाली. मला ते सिद्ध करावं लागलं. मला नशीब माझं असं चांगलं की सगळे वर्तमानपत्र माझ्या कामाला आले. की आदल्या दिवशी बाबा तनपुरे इथं तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी शंकरराव चव्हाणांच्या निषेधाचा ठराव केला होता. चव्हाण साहेब चूक त्यावेळेला एकच झाली की ते कॅबिनेट मिनिस्टर होते, पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यांना मालूम झालं खटोड फॉर्मवर जायचं होतं. खटोड फॉर्मला 58 लाख रुपये. खटोडला त्यावेळेला 400 एकराचा 8 मई ब्लॉक 12 मई ब्लॉक होता, 1 लाख कॅनलवर. 400 एकर ऊस असायचा त्यांना त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये काही घोळ झाल्यामुळे त्यांना तो 58 लाखाचा दंड झाला होता. आणि शंकरराव चव्हाणांनी ते विमानाने औरंगाबादला आले मुंबईहून. आणि तिथून कॅबिनेट मिनिस्टर शासकीय गाडीने जायचं ना,
इथल्या तालुका काँग्रेस कमिटीला कळवायला पाहिजे होता ना पाटबंधाऱ्यानंतर, तर कोणाला काही कळवलं नाही. श्रीनिवास शेठ सोमाणी त्यावेळेला खटोळ फार्मचे मालक होते. सोबा काकांना एकच मुलगी मुलगा नाही, सोबा काका वाढले तर सोमाणींना मिळाला. सोमाणे मुंबईचे उद्योगपती आणि त्यांच्या गाडीत हे बसून बाहेर श्रीरामपूर मारून यायला गेले. इथल्या काँग्रेसवाल्याला कोणालाच माहिती नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या निषेधाचे ठराव केले आणि त्या सगळ्या वर्तमानपत्रात छापून आले. अच्छा. आणि तिथे गेल्यानंतर इरिगेशनचे सगळे वरिष्ठ अधिकारी आधीच हजर ठेवले होते खटोळ फार्मवर. आणि तिथे तो निर्णय असा आला की 58 लाखाचा तो दंड केला, 8 लाख फक्त, 50 लाख माफ केले त्यांना. अच्छा. त्यामुळे हे दिसायला असं दिसत होतं की तुम्हाला करायचं होतं ना. आम्ही त्याच्या आधी काही मोर्चे काढले होते की असेच दंड सगळ्या शेतकऱ्यांनाही झाले होते. शेतकरी घेतोच पाणी कमी जास्त इकडे तिकडे, ते कमी करा किंवा माफ होतच. तर मग माफ करायचं तर मग सगळ्यांचेच करा ना, खटोळच्या एकट्याचे का, अशी आमची मागणी होती. तर शेतकऱ्याचं कोणाचंच नाही केलं आणि त्यांचा मात्र माफ केला. त्यामुळं सगळ्यांनी मिळून जो निषेध केला त्यालाही वर्तमानपत्रांनी खूप छान प्रसिद्धी दिली. म्हणजे माझ्या मते तरी वर्तमानपत्रच होणार आहे. मग मी ते सगळे पेपर माळगेंकडे तसेच तसे पाठवले. मग माळगेंचा मला निरोप आला की तुझं बरोबर होतं, शंकरराव चव्हाणांनी चूक केली. त्याने तिथल्या काँग्रेस कमिटीला सांगायला पाहिजे होतं, तिथल्या काँग्रेस कमिटीला लोकांची गाठभेट घ्यायला पाहिजे होती. आणि माफ करायचं होतं तर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा दंड माफ करायला पाहिजे होता. अशा पद्धतीने मग मला ते, मग नंतर मग माझ्या राजकारणात माळगेंचं माझा संबंध खूपच सुधारले. आणि त्याच्यानंतर मग 75 लाच आणीबाणी आली. आणीबाणीमध्ये सर्वाधिक लोक आम्ही श्रीरामपूर तालुक्यातले होतो जेलमध्ये. अच्छा. नाशिक जिल्हा आम्ही श्रीरामपूरचे 26 लोक होतो. आणीबाणीमध्ये तुम्ही तुरुंगात गेला, सगळी लोक त्या विरोधात जे आंदोलन करत होते सरकारच्या भूमिकेविरोधात, नेमकं काय प्रकरण होतं ते, कशामुळे रोष काढला लोकांवरती? नाही, रोष त्यावेळेला तो कोर्टाचा निकाल इंदिरा गांधीच्या विरोधात गेल्यामुळे, इंदिरा गांधींना पंतप्रधानपद सोडावं लागत होतं, ते लागू नाही म्हणून त्यांनी सगळी दडपशाही करून कोर्टापासून सगळीकडे. आणि हे फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होते, ते आसामच्या दौऱ्यावर असताना तिथे जाऊन सही घेऊन रात्रीतून ते आणीबाणीचा अंमल केला आणि स्वतःचं राज्य इंदिरा गांधींनी टिकवलं. आणि जयप्रकाश नारायण असो, अटल बिहारी वाजपेयी, त्यांच्यापासून काही लाखांनी लोक तुरुंगात टाकले. अच्छा. त्यावेळेला विजयराजे शिंदेचे ते इतके हाल केले की ज्या ठिकाणी वेळण्यात कैदी बाया असतात ना, अशा जेलमध्ये त्यांना ठेवलं. अच्छा. की त्यांनी शरण यावं म्हणून. केवळ राजकीय अभिनवेशापोटी आणीबाणी या देशावर लादली गेली त्यावेळेला. लादली गेली त्यावेळेला. त्याचे काय परिणाम पुढे? त्याचे परिणाम इंदिरा गांधीने काँग्रेसला भोगावं लागले. आणीबाणीनंतर जे इलेक्शन झालं 77 त्या 77 इंदिरा गांधीपासून सर्वांचा पराभव झाला ना. राजनारायणने इंदिरा गांधीला पाडलं होतं त्यावेळेला. बरोबर. सगळ्यांचा पराभव झाला. पण दुर्दैव असं विरोधकांचं की जनता पार्टी यांनी स्थापन केली, जनसंघ जनता पार्टीत मर्ज झाला. पण समाजवादी आणि जनसंघवाले त्यांच्या नादात मधुलमेने हा उद्योग केला त्यावेळेला. पुरोगामी प्रतिगामी ह्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला एकच अट घातली की जनसंघवाल्यांना जर जनता पार्टीत राहायचं असेल तर त्यांनी एकतर स्वतःला संघाचं तरी म्हणावं नाहीतर जनता पार्टीच तरी म्हणावं. बरोबर. असं द्विसदस्यत्व आमच्याकडे चालणार नाही म्हणे. संघात असा किंवा पार्टीत? पार्टीत असा. आता आम्ही जे संघाचे आहोत आम्ही ते मूळ संघाचेच आहोत. बरोबर. आम्हाला एक वेळ पक्ष नसला तरी चालेल पण आम्ही संघ नाही सोडणार, ही आमची भूमिका. कारण आमचा पक्षच मूळ संघाने स्थापन केलेला आहे. बरोबर. ज्यावेळेला जनसंघाची स्थापना झाली त्यावेळेला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी आणि गोळवळकर गुरुजी यांनी एकत्र बसून घेतलेला तो निर्णय होता. आणि त्यावेळेली परिस्थिती अशी होती की बॅरिस्टर सावरकरांचा हिंदू महासभा पक्ष आम्हाला जवळचा होता तसा. तो हिंदुत्वनिष्ठ होता. पण त्यांच्यातली काही एकूण बंधनं वागण्याची पद्धत किंवा पार्टीवर वर्चस्व हे सगळं संघाला मान्य नव्हतं. म्हणून संघाने हा वेळा निर्णय घेऊन जनसंघाची स्थापना केली. आणि नंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना कशी झाली? भारतीय नंतर मग ज्यावेळेला जनता पार्टीत द्विसदस्य वातावरणाचे पक्ष फुटला आणि मग 80 साली अटलजी असताना मुंबईच्या अधिवेशनात हा निर्णय घेतला की आपण स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा.
आणि मग भारतीय जनता पार्टीची इथं स्थापना झाली. अच्छा. मग संघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात किंवा निवडणुकांमध्ये प्रकर्षाने काम करायला, भारतीय जनता पार्टीचं मग आम्ही काम करायला लागलो नंतर. अच्छा. अवटी साहेब, तुम्ही संघात आहात पूर्वीपासून, सुरुवात तुमची संघापासून झाली. संघात असणारी जी माणसं आहेत ती कट्टर हिंदुत्ववादी आणि विचारांशी तडजोड न करणारी असतात शक्यतो. असं असताना सर्व पक्षीयांमध्ये तुमचे ओळख म्हणण्यापेक्षा मित्रत्वाचे ना मित्रत्वाचं संबंध आहे, नातं आहे, हे कसं शक्य झालं तुम्हाला? आता मला एक तर लहानपणापासून जी सवय होती किंवा संघातही मी जे शिकलो, संघाबद्दल जे बाहेर बोललं जातं त्यातलं बरंचसं खोटं आहे. अच्छा. संघ द्वेष नाही शिकवत, संघ प्रेम करायला शिकवतो. जो जो हिंदू असेल तो माझा, मग तो कुठल्या जातीचा आहे, समाज हिंदू समाजातल्या कुठल्या पंथाचा आहे याला महत्त्व नाही कधी दिलं गेलं. आमच्या समोर जो आदर्श आहे ना तो प्रभू रामचंद्राचा आहे. जो प्रभू रामचंद्र भिल्ल असलेल्या शबरीची उष्टी बोरं खातो तो आमचा देव आहे. पांडुरंगाला सगळ्यात जवळचा चोखामळा होता, चोखामळा दलित होता, तो आमचा आदर्श आहे. आज तुम्ही पहा, आम्ही ज्यावेळेला हिंदू हिंदू म्हणतो तर या हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीत संत पुरुष जन्माला आलेले आहेत. अशी एकही जात नाही की ज्याच्या संत नाही. पण आम्ही माणसं आज अशा पद्धतीत आहोत का आम्ही त्या संतांनाही भारी भरलेलो आहोत. आज आम्ही संतसुद्धा वाटून घेतलेत. पहा, सावता महाराजांची जयंती आता माळी समाज साजरा करायला लागला. शिवजयंती मराठ्यांनी साजरी करावी असं सुरू झाले. बाबासाहेब आंबेडकरांचं दलितांनीच पूजन केलं पाहिजे अशा पद्धतीच्या एक विचारधारणा, किंवा बाबासाहेब आंबेडकर आमचे असं फक्त दलितांनीच म्हणायचं. हे जे सुरू झाले नवीन याला कुठेतरी नाहीसं करायचं, आणि हे साऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हा देश माझा आहे, या भारत भूमीचा आम्ही सुपुत्र आहोत, ही विचारसरणी कुठे? म्हणून आज जे वाईट वाटतं ना आम्हाला की अशा पद्धतीचे कुठे विचारच नाही आहेत या सगळ्या याच्यामध्ये. हा समाज माझा आहे, या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. मी चुकून वाईट वागणार नाही, मी वाईट वागणार नाही हा विषयच नाही राहिला. तुला मजा सांगतो मी. आमचं एकदा पडेगावला काम होतं राजकारणातले, भिका पाटील बनकर म्हणून पडेगावचे कार्यकर्ते होते. दोन तीन वर्ष खरेदी विक्री संघात चेअरमन होते, सहकारातला फार नामवंत कार्यकर्ता. त्यांना भेटायला म्हणून आम्ही गेलो चार पाच कार्यकर्ते. तुम्हाला समोरचे काँग्रेसचे कार्यकर्ते भेटले, मी त्यांना विचारले. आता मला स्वतःचं एक वैशिष्ट्य असं की गावोगाव माझ्या घरोघर तो कुठल्याही पक्षाचा असो मी कधी कोणाचे संबंध टाळले नाही. उलट माझ्यापुरतं माझा एक रेकॉर्ड आहे की ह्या तालुक्यामध्ये कुठल्याही गावात गेलं तर जास्तीत जास्त गरीब जेवलं कोण असेल तर आवटीचं नाव निघेल. अच्छा. मग ती सभा आमच्या पक्षाची जरी असली आणि एखाद्या काँग्रेसवाल्यांनी जरी मला जेवायला बोलवलं तर मी हक्काने त्याच्याकडे जाणार, एवढं मी नातं जोडलं होतं. आज माझे जे अनेक दोस्त वारलेत, आज मला 79 वय चालू आहे, माझ्याबरोबर बहुतेक गेलेत दोस्त. पण आमच्या त्या वयने अजूनही मुलांना सांगतात, बाबा रे राजकारणात भाग घ्यायचा ना, एक श्रीरामपूरला जा, आवटी काकाला भेट, त्यांचा सल्ला घे, ते सांगतील तसं कर. माझ्या आयुष्यात मला त्याच्यात फार मोठा आनंद आहे. हे जे मिळालं आहे हे मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. तर त्या भिकापाटलाबद्दल आम्ही विचारणा केली समोरच्याला, तर तो म्हणे जवळच बसते म्हणे, चला आपण सोसायटीत बसू. मी त्यांना बोलवतो म्हणून त्यांनी शिपायला सांगितलं, जर भिकापाटलाला बोलू ना तर तो म्हणते काय समोरून येत आहेत म्हणे, ते सायकलवर येत होत्या. काय बोलावता समोरच्या कार्यकर्त्याने, त्याने पाहिलं का मस्त 3 वर्ष चेअरमन केला होता म्हणे संघाचा, पण काही नाही जमलं, सायकलच बोंबलत फिरतात म्हणे. खरं म्हणजे मला धक्का बसला की अरे या लोकांना आदर वाटायला पाहिजे होता की श्रीरामपूर तालुक्यात खरेदी सुवक्री संघ म्हणजे त्यावेळेला करोडो रुपयाची उलाढाल असायची, त्याचं 3 वर्ष चेअरमन राहूनही ज्यांनी एवढाही फायदा नाही घेतला. नाही तर आतापर्यंत सगळे चेअरमन मालामाल होऊन 4 चाकीत फिरतायत, आणि तो भिका पाटील बिचारा सायकलवर फिरतो कारण त्याने डब्बू नाही खाल्ला. दुःख झालं मला याचं की याचा आनंद व्हायला पाहिजे होता,
ही जी हा जो बदल होत चालला ना, हे जे घसरत चाललंय राजकारण, याच्यामुळे माझ्यासारखं ना आपली भारत त्रास होतो. राजकारणाची पातळी घसरत राजकारण, कुठं माणसाने चांगलं वागलं पाहिजे, कोणाचा आदर्श घ्यावा, कुठल्या पुढाऱ्याकडे पाहावं. तुम्हाला मजा सांगतो मी, विषयांतर होईल कदाचित माझ्याने. अटलजी पंतप्रधान होते का, पुतीन राष्ट्राध्यक्ष होते, पुतीन असते रशियाचे पुतीन, ते त्यांचा भारताचा दौरा होता म्हणून मुंबईहून पत्रकाराची एक टीम त्या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी पुणे मुंबईहून दिल्लीला गेली होती. आणि त्या टीममध्ये माझा एक भाऊ लोकसत्ताचा प्रतिनिधी होता पुण्याला त्यावेळेला मुंबईला, रवींद्र आवटी तुम्ही नाव आहे कोणाचं, त्यांनी मला सांगितलेली कथा. ते सगळे दिल्लीला गेले, सभा व्हायच्या, भाषणं व्हायचे, परिषदा व्हायच्या, पण त्या सगळ्या पत्रकारांनी पाहिलं की हे पुतीन या सगळ्या याच्यामध्ये कुठं काही थोडं सवड मिळालं की एकटं अटलजीकडे पाहत बसायचे, असे दोन्ही हात धरून काही यांना आश्चर्य वाटायला लागलं की एवढा मोठा राष्ट्राचा प्रमुख हा हा सारखा अटलजीकडे काय एकटक पाहतो. म्हणून मग मध्ये सवड मिळाल्यावर पत्रकारांनी चहापानाच्या वेळेला पुतीनला हा प्रश्न विचारला की तुम्ही सारखे अटलजीकडे का असे पाहता, काय भारगड काय म्हणे. ते म्हणे खरं सांग का, माझ्या आयुष्यात मी असा माणूसच पाहिला नाही. वा, घर नाही, दार नाही, स्वतःचं कुटुंब नाही, बायका नाही, मुलं नाही, काही नाही, एक रुपयाची प्रॉपर्टी नाही, आणि असा माणूस असू शकतो याच्यावर माझा भरोसाच बसत नाही म्हणे. बरं त्यांच्या अंगी काय नाही, वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, समाज मान्यता आहे, सगळं आहे, केवढा मान आहे म्हणे त्यांना, एवढं असू नये त्या माणसाला व्यक्तिगत जीवनात काही कशाची अपेक्षा नाही, असा माणूस असू शकतो म्हणून त्यांच्याकडे किती जरी पाहिलं तर माझं समाधान होत नाही म्हणे. हे जे वैशिष्ट्य होतं नेत्यांचं, त्याच वैशिष्ट्यावर पाऊल टाकून आज मोदी चालतायत. बरोबर, जसं अटलजी वागले मला काहीही नको, आजही मोदी 12 वर्ष मुख्यमंत्री होते, आता 6 वर्ष पंतप्रधान आहेत, एवढा एक रुपयाचा घोळ नाही इकडे तिकडे. घर ते आई त्या आहे त्याच खोपट्यात राहते त्यांची, त्यांचे भाऊ बहिणी आहे तेच जॉब करतायत, कोणी कुठे नाही. त्यांनी जर मागितलं 1000 कोटी रुपये त्यांच्या घरात आज लगेच येतील, पण तो दंडक त्यांनी साऱ्यांनी पाळलेला आहे. आणि तो आदर्श आमच्या समोर आहे राजकारणातला, की मी या देशाचा आहे, देश माझा नाही, मी देशासाठी जे करता येईल ते करीन, मी माझ्यासाठी स्वतःसाठी काही करणार नाही, हा जो भाव आहे. आज आम्हाला भीती का नाही वाटत, हे कृषी विधेयक आणलंय खरं म्हणजे इतकं शेतकऱ्याचं हिताचं आहे, आणि हे विधेयक पूर्वी काँग्रेसने आणलं होतं. तुम्ही विखे पाटला 2-3 मुलाखती वाचा एवढ्यामध्ये, आणि त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते जेव्हा काँग्रेसने विधेयक आणले, त्यामुळे विखे पाटील जास्त समर्थपणे याच्यावर बोलू शकतात. खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ कृषी क्षेत्राला व्हावा यासाठीच हे विधेयक आहे. या देशाचं दुर्दैव असं की सर्वाधिक या देशात मार बसतो शेतकऱ्यांना, सर्वाधिक लुबाडणूक आज कोणाची होत असेल तर शेतकऱ्यांची. आपण या मार्केट कमिट्या काढल्या, पेपरमध्ये काय येतं, प्रत्यक्ष आपण बोलतो काय आणि भाषणं काय करतो हे बाजूला जाऊ द्या. प्रत्येक मार्केट कमिटी डोळ्यासमोर घेऊन तिथला डायरेक्टर, चेअरमन सगळे डोळ्यासमोर घ्या, काय परिस्थिती आज. सगळे बोर्ड हे आडत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत, शेतकऱ्यांचे दलाल हे नाही, प्रतिनिधी शेतकऱ्याचे म्हणून जातात निवडून, पण शेतकऱ्यालाच खायचं काम करतात. आणि हे फार मोठं दुर्दैवानं मग याच्यातनं शेतकरी मुक्त करायचं हे मोदींचं धोरण आहे, म्हणून ही सगळी विधेयकं आणली. कामगार विधेयकाला सुद्धा भारतीय मजदूर संघासुद्धा विरोध आहे, भारतीय मजदूर संघ ही संघाने स्थापन केलेली संघटना. बरोबर, समजा जर मोदींचं काही चुकलं तर ते सूचना करणार, चुकीचं असेल तर मोदी दुरुस्त करतील. विरोधाचं काही कारण नाही किंवा हे संघाला मान्य नाही म्हणून मोदींचा संघाचा मतभेद होते हा विषयच नाही, जे चुकलं असेल ते दुरुस्त करणं, ही साधी पद्धत आहे संघाची. आणि माणूस हे चूक होऊ शकते आणि मग चूक दुरुस्त करणं आपलंच काम आहे. त्यामुळे आज समजा एखादी चूक झाली असेल कामगार कायद्यात, ते उद्या दुरुस्त होईल. किसान संघाने स्थापन केलेला आहे,
राजकारणात दोन्ही पद्धतीने बोललं जातं आजच्या संदर्भानं, की भाजप सरकार जे काही निर्णय घेत ह्या निर्णयामागे संघाचा थिंक टँक असतो. मग जर असं असेल तर मग कामगार विधेयकासंदर्भातला निर्णय घेताना संघाची लोक त्या प्रक्रियेत नसतील का? त्या प्रक्रियेत कदाचित झाली असेल चूक, कदाचित बाजूला गेले असतील, किंवा आपल्याला जे वाटतं त्या व्यतिरिक्त आणखीन काही वेगळं असू शकेल त्याच्यामध्ये. जी आज आपल्या कानावर जे आलेलं, आपल्याला जे माहिती झालेलं आहे, आसपास सकाळमध्ये दोन तीन लेख त्या निर्णयाच्या संदर्भात. की शेवटी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यात विसरलं जातं की मी समाजाचा हा भाव कुठे राहिला आहे. आज मला सांगा, एक मोदी जर सोडले कुठल्या पुढाऱ्याकडे दाखवावं आदर्श म्हणून. पूर्वी परिस्थिती अशी होती की मोठे मोठे पुढारी, मग कोणी टिळक असो, गांधी असो, आगरकर असो, कोणी असो, फुले शाहू आंबेडकर असो, ह्या साऱ्यांना अंगावर धड कपडे सुद्धा नसायचे. अच्छा, आज काय परिस्थिती आहे नेत्यांची? साधा सोसायटीचा चेअरमन पासून कारखान्याचा चेअरमन असो, नाही तर राज्याचा कोण एखादा नेता असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, किती मालामाल झालेत, कुठून आला पैसा सारा, हा कुठं विचार आहे? आणि मग हा विचार करणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव नरेंद्र मोदी. आणि म्हणून समाजाने पहा, मागच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतं दिली लोकांनी? 14 अनुभव घेतला, काय झालं 19 काय लोखंडे संबंध होता या मतदारसंघात? संगमनेरला सुद्धा बाळासाहेब थोरात तिथे लोखंडेला लिहिले लोकसभेला. हे का घडलं? हे गरीबातल्या गरीब माणसाने केलेलं आहे, त्याला दिसतंय की इथे जे चाल मोदी सांगतात ना ते बरोबर असणार. तुम्ही कोणी आज काही म्हणा, आम्हाला भीती नाही वाटत त्यामुळे. आणि जो गदारोळ चालू आहे ना, त्याचं खरं कारण असं आहे की प्रत्येक जणाला एकच भीती वाटते की हा आज ना उद्या आपल्याला आत टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं केवळ कारण त्याचं, त्याला माहिती आहे ना त्याने आजपर्यंत किती गैरव्यवहार केलेत ते. तो केवढा होता आणि केवढा झाला आहे, आणि याचे रेकॉर्ड आहेत मोदींजवळ सगळे. आणि सगळ्यांना ही भीती म्हणून तो गदारोळ चालू आहे. खा राज्यसभेत त्या दिवशी गोंधळ केला, कारण या सगळ्याला समजतं आहे अंत समय जवळ आलेला आहे, प्रत्येकाला आपल्याला मरण दिसतंय. आणि मग त्यामुळे प्रत्येकाला झोपेसुद्धा हे दचकून उठत असतील मोदी मोदी करून. सर्व प्रकारच्या क्रॉकरीज होलसेल भावात मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे प्रसाद क्रॉकरीज. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी चौक, गोंधवनी रोड, श्रीरामपूर. संपर्क देविदास चव्हाण 93 41 40 60 00. तर एक वेळ अवश्य भेट द्या प्रसाद क्रॉकरीज. सर्व प्रकारच्या धान्यांची साफसफाई तसेच प्रतवारी करून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे दुग्गड ॲग्रो इंडस्ट्रीज. आमचा पत्ता श्रीरामपूर MIDC, प्लॉट क्रमांक A 207, रस्ता क्रमांक 5. संपर्क 98905 49 207, 72 496 90 920. साहेब, तुम्ही आता बोलता बोलता 2019 इलेक्शनचा उल्लेख केला. 2019 इलेक्शन नंतर म्हणजे विधानसभेच्या राज्यात ज्या उलथापालथी झाल्या त्याला संदर्भ पुलोतचा दिला गेला. पुलोतला ज्या वेळेला स्थित्यंतर झाली, राजकारणात बदल झाला त्यावेळेला 3 दशकांपूर्वी, आणि आता अचानकपणे काही प्रमाणात बदल झाले, या दोन्ही साधर्म्य आहे की दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत? पुलो ज्या वेळेला झालं त्यावेळेला तुम्हाला सांगतो, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, शरदराव पवार, गोविंदराव अधिक, सुशील कुमार शिंदे हे काही मंडळी काँग्रेसचे 30-35 आमदार सोडून काँग्रेसच्या विरोधात जाऊन यांनी वसंतदादाला विश्वास आणून जनता पार्टी, उत्तमराव पाटील वेळाचे तिचे नेते होते. हे सुद्धा बरं का सगळ्यांनी अभ्यास करायची गरज आहे की उत्तमराव पाटील काय चीज होते. आपण सुद्धा देशाने राज्याने काही चुका केलेल्या आहे की सज्जन माणसं खड्यासारखी बाजूला ठेवली. ते उत्तमराव पाटील 57 साली खासदार झाले, जनसंघात होते, पुढे 40 वर्ष कुठल्या कुठल्या पदावर होते, कधी सहकार मंत्री राहिले, कधी महसूल मंत्री होते, कधी विरोधी पक्ष नेते झाले, कधी खासदार होते. पण 40 वर्षानंतर पेपरने अग्रलेख लिहिले होते उत्तमराव गेल्यानंतर, की आग्रा रोडवर उत्तमराव पाटलांचे घर आहे, त्या घरासमोरून जाताना धुळ्यातला प्रत्येक नागरिक 2 मिनिट थांबून नतमस्तक होतो,
कारण 40 वर्ष सत्तेत राहूनही या माणसाला स्वतःच्या घराचे कौलत सुद्धा बदलता नाही आले असा माणूस होणे नाही. आणि त्या उत्तमराव पाटलांना बरोबर घेऊन शरदरावने पुल स्थापन केला. आम्ही त्यावेळेला काँग्रेसला पराभव करणं एकच आमचा उद्देश होता, त्यामुळे पुलोदमध्ये सामील झाले ते. उत्तमराव पटेल महसूल मंत्री झाले 100 आमदार असताना, शरदराव मुख्यमंत्री झाले त्यावेळेला. पण शरदरावांना सुद्धा उत्तमरावबद्दलचा एक अत्यंत आदर होता. तुम्हाला सांगतो, उत्तमराव पाटलांचे सख्खे भाऊ श्रीरामपूरला होते इथल्या खरेदी विक्री संघात नोकरीला, सूर्यवंशी आडनाव त्यांचं. अच्छा. हा खरेदी विक्री संघ टप वयस आला, सूर्यवंशीना 4-4 महिने पगार मिळत नव्हता, त्यांचे खूप हाल व्हायचे. रेल्वे स्टेशनच्या त्या बाजूला बोरावकी चाळीत त्या 2 खोल्यात राहायचे. उत्तमराव मंत्री असताना जरी आले तरी त्या पत्राच्या खोल्यात त्यांच्या भावाकडे उतरायचं, रेस्ट हाऊसला नव्हते राहत कधी. तर आम्ही विचार केला काही कार्यकर्त्यांच्या, टेकवाडा जनता पार्टीत होते, भास्कर गरांडे जनता पार्टीत होते, आबासाहेब भोसले आमचे त्यावेळेला व्हाईस चेअरमन होते अशोक कारखान्याचे, देवळालीचे अण्णासाहेब कदम, आम्ही 4-5 जण एकत्र बसलो. मग टेकवाडे, मी, अण्णासाहेब कदम, आबासाहेब भोसले, डॉक्टर सुभाष आगाशे, असे आम्ही सगळे मुंबईला गेलो. या सूर्यवंशीचं आम्हाला पाहावं नव्हते, अक्षरशः पोरंबाळ उपाशी राहायची, पगारच नाही म्हटल्यावर काय. म्हणून आम्ही शरदरावला भेटलो मुंबईत जाऊन की बा असा अशी परिस्थिती आहे. त्यांना इतका आनंद झाला, ते म्हणाले किती छान काम सांगितलं. मी उत्तमराव नानासाहेब म्हणायचे, मी नानासाहेबसाठी काहीच करू शकलो नाही म्हणे, माझ्यासाठी किती हे केलं त्यांनी, केवढं मला मोठं केलं, पण ते स्वतःसाठी काहीच मागत नाही म्हणे, केवढी मला संधी मिळाली म्हणे. शरदरावांनी लगेच MSC बँकेत फोन केला, ताबडतोब त्यांना तिथे जॉब, फ्लॅट, बिल्ड सगळी व्यवस्था केली. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यावेळेला अण्णासाहेब, मी, आम्ही सगळे, आबासाहेब, टेकवडे सगळे बाहेर पडलो. बाहेर आलो तर शिपाई परत आला बोलवायला की साहेबांनी परत बोलावले म्हणे. आम्ही भेटायला गेलो शरदरावांना. तेवढी माझी एकच विनंती आहे म्हणे, त्यासाठी बोलावलंय, हे काम मी केल्याचं नानासाहेबाला समजू नका देऊ. त्यांना जर समजलं की शासकीय सत्तेचा फायदा घेऊन यांनी नोकरी मिळवली तर त्याला त्या मिनिटाला ते राजीनामा द्यायला लावतील म्हणे. पवार साहेबांना पण, पवार साहेबांना उत्तमराव पाटलांच्या स्वभावाची जाणीव होती की ते कुठला शासकीय फायदा घ्यायचा नाही, घ्यायचा नाही. कुठं असे कुठं नेते मिळतील असे. म्हणून अशा माझा सुदैव असं अशा लोकांच्या संख्येत मला राजकारणात संधी मिळाली. त्यामुळे हल्ली आमच्यासारखं तर राजकारणात कामच नाही राहिलं खरं म्हणजे. आता नको वाटतं अशी माणसं का नाही, कुठं गेली. आणि संघ जे शिकवतो ना प्रतिगामी पुरोगामी, कसल्या खोट्या कल्पना आहेत. आज सर्वाधिक त्याग करून राजकारणात राहिलेले संघ स्वयंसेवकच आहेत. आज एक देवधर त्रिपुराला पाठवला, त्रिपुरामध्ये कायम कम्युनिस्टांची राजवट होती आणि ती डाव्या कम्युनिस्टांची. काँग्रेस कधीच पराभव करू शकले नाही, पण एक संघाचा स्वयंसेवक तिथं गेला, त्याने पूर्ण त्रिपुरा बदलून टाकलं. आज कैलास विजयवर्गीय बंगालमध्ये जाऊन बसलेत, इंदोरचे आहेत. बंगालमध्ये तुम्हाला परिवर्तन दिसणार आहे. आम्हाला अजिबात कसली काही काळजी वाटत नाही. आणि मोदी जे करतील ते समाजाच्या हिताचंच करतील, आणि जे हिताचं नसेल त्याच्यात बदल करायसह त्यांची तयारी असते. आणि ते करतील बदल, जे चुकलं असेल ते दुरुस्त होईल. पण म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नसणार, कोणी गैरफायदा कोणाला घेऊ देणार नाही. आणि घेणारा कोणी जरी असला, मला आठवतं पुण्याच्या जाहीर सभेत मोदींनी सांगितलं होतं की पूर्वी राजकीय कार्यकर्ते एरोड्याला गेलेले आहेत म्हणे आणीबाणीमध्ये, पण आता ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्या सगळ्यांना म्हणे मी एरोड्यांचा रस्ता दाखवणार आहे. तर साऱ्यांची तिथे व्यवस्था आणि या सगळ्यांना ती भीती. म्हणून मोदींनी काही जरी आणलं तर तुटून पडतात असे. काय राज्यसभेत केलं परवा, एवढं मारामारे, एवढं असं धावून जाणं, काय अवस्था आहे काँग्रेसची. म्हणजे विरोधी पक्ष नेते पदाला लागतात तेवढी सुद्धा संख्या नाही काँग्रेसची, काय करणार. आणि महाराष्ट्रात तरी काय झालं, महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरेंचं नामोनिशान नाहीसं करण्याचं काम उद्धव ठाकरे करून राहिलेले. काय इथल्या श्रीरामपूरच्या शिवसैनिकांनी काय करायचं. जो लोक आनडे कधी शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो, कधी काँग्रेसच्या कोणा कुठे पक्ष काय राहिले आहेत.
करण सकाळ ससाणे सकाळी विखेंच्यावर असतो संध्याकाळी तिकडे जातो काय अवस्था आहे आणि मग शिवसैनिकांनी यांच्यावरच जायचं. मला माझ्या गावातला एक शिवसैनिक आहे बडाक सेपी बडाकपा इतकं कळकळून सांगत होता मला म्हणे फार मोठी चूक केली होतो साहेबांनी आयुष्यावर म्हणे आम्ही यांच्या विरोधात लढलो आहे हे आरामकर पैसे खातात संस्था काढल्या आणि आता त्यांच्याबरोबर बसायचं का आम्ही काय म्हणे आमचा भोग आता काय नशिबात आलं आमच्या आता हे खेड्यातल्या एका सामान्य शिवसैनिकाचं दुःख समजून घ्यायला तरी शिवसेनेत कोणाला सवड आहे का. सगळ्यांना सत्ता पाहिजे आणि सत्ता कशासाठी पाहिजे तर केवळ माझं घर सुधारलं पाहिजे समाजासाठी सत्ता नको आहे कोणाला. साहेब पूर्वी पण पक्षांतर होती म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून जाल गट मवाळ गट होता नंतर नॅशनलिस्ट काँग्रेस समाजवादी काँग्रेस परत पुढे पुलोचा प्रयोग झाला नंतर काँग्रेसमध्ये फूट झाली शिवसेनेची स्थापना शिवसेनेची फूट झाली भाजपची स्थापना भाजपमधनं पण लोक सुरुवातीच्या काळात नाही पण अलीकडच्या काळात बाहेर जाणं किंवा वेगळ्या विचारसरणीची लोक भाजपच्या पक्षात येणं इतर पक्षांची जशी हानी झाली वैचारिक पातळीवरती तशी भारतीय जनता पक्षाची झाली असं आपल्याला वाटतंय काही बाहेरची लोक म्हणजे असं बोललं गेलं की इनकमिंग फ्रीची योजना भाजपने राबवली त्याच्यात दोन गोष्टी असतात बरं का. तुम्ही जर तुमच्या ह्याच्यावर ठाम असाल तुम्ही स्वतः प्रभावी असाल तुम्हाला आठवत असेल प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते संघाच्या दसरा उत्सवाला नागपूरला त्यांनी जाऊ नये म्हणून खूप गदारोळ झाला प्रणव मुखर्जी गेले तिथे त्यांना जे बोलायचं होतं ते मोकळ्या मनाने ते बोलले आम्हाला कशाची काही भीती का नाही वाटत तर आम्ही बदलणार नाही याच्यावर आमचा भरोसा आहे ठाम आणि आमच्या संगतीत तुम्ही आल्यावर तुम्ही सुद्धा चांगले होताल याच्यावरही आमचा भरोसा आहे. माणसं बदलतात वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी या भारतात झालेला आहे हे विसरलं नाही पाहिजे आपली ही संस्कृती आहे आम्ही विसरून जातो हे सारं आणि आम्ही वाहवत झाल्यासारखे की हे सारे आता इथं काँग्रेसवाल्याची मेजॉरिटी झाली म्हणजे झालं काँग्रेस भाजपची ना आम्हाला त्यांच्यात उलट बदल होईल उलट याचा असा का नाही तुम्ही विचार करत की हे भाजपवाल्याच्या संगतीत गेल्यामुळं हे यांच्या आचरणात विचारात सगळ्यात फरक पडून हे चांगलं वागायला लागते. तुम्हाला माझ्या सांगतो मला आठवतं आहे लहानपण माझं त्यावेळेला पुणे मुंबईला अशी चर्चा व्हायची की प्रामाणिक माणूस जर पाहिजे असेल तर म्हणायच्या खेड्यात जा बरोबर तो खेड्यातला ग्रामीण भागातला गरीब माणूस जीव जाईल पण लबाडी नाही करणार हे वैशिष्ट्य होतं ग्रामीण भागातल्या माणसाचं. मावली कोणाला म्हणायचे मुंबईला मावली आहेत म्हणायचे ग्रामीण भागात प्रामाणिकपणा होता आणि तो प्रामाणिकपणा नष्ट करायचं काम काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. आज असं म्हणावं लागतं की त्या मुंबईच्या मावाल्याला सुद्धा टोपी जर घालायची असेल ना तर त्याने आमच्या ग्रामीण भागात यावं इतके आमचे लोक आता हुशार झालेत सांगून पण शिकवलंच नाही संस्कार चारित्र्य कुठे याची चर्चा तरी का हे विषयच नाही कुठे कुठे निघत आणि हे विषय आम्हाला संघा शाखेत रोजच्या रोज शिकवले जातात. हा आम्हाला अंकुश आहे हा संघ हा आमचा साऱ्यांचा अंकुश आहे आणि चुकून आमच्या हातून जर चूक झाली तर तो अंकुश आमचा कान धरून आम्हाला चांगलाच वागायला शिकवतो. त्यामुळे आम्हाला कधी भीती वाटत नाही की ज्यादा काँग्रेसवाले झाले भाजपमध्ये म्हणजे भाजपचं काँग्रेस होईल कधीच नाही होणार उलट काँग्रेस भाजप राधाकृष्ण विखे पाटलांसारखं काँग्रेसमधले एक प्रभावी नेतृत्व भाजपात आलं आणि भाजपात आल्यानंतर आता भाजपची निर्णय प्रक्रिया त्यांच्याकडे जाते की काय अशी एक भीती भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना वाटायला लागली आहे. विखे पाटील ज्या वेळेला पक्षात आले तत्पूर्वी विखे पाटलाच्या एका संस्थेला दहशतवादी संघटनेच्या कारवाईमध्ये हात असलेल्या एका इस्माच्या संस्थेमधन डोनेशन आल्याची बातमी त्यांच्याच भावाने केला आरोप हा आणि भाजपच्या मुखपत्रामधन ही छापून आली होती. मग ते राधाकृष्ण विखे पुन्हा भाजपामध्ये आहेत आणि भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आहेत मग निर्णय प्रक्रियेत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर त्याच्यामुळे अन्याय होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं. मी तुम्हाला मग एक गोष्ट सांगितलं की मला आम्हाला याची कशाची काही भीती वाटत नाही
कारण मी पद्मश्री विखे पाटलांपासून त्या कुटुंबाशी माझा संबंध आहे. आज महाराष्ट्रामध्ये पद्मश्री विखे पाटलांनी पहिल्यांदा सहकार चळवळ सुरू केली. सहकारातला राजकारणासारखा त्यांच्या इतका शुद्ध माणूस नव्हता. अजिबात एवढासुद्धा थोडा भ्रष्टाचार त्यांना आवडत नव्हता. तुटून पडायचे ते. आणि उद्या आज राधाकृष्ण विखे आले. आमचं असं म्हणणं, मी मागं तुम्हाला सांगितलं की याच देशामध्ये वालाकुळीचा वाल्मिकी ऋषी झालेला आहे ना. विखे स्वतः याच भारतमातेचे सुपुत्र आहेत ना. उद्या विखे आले म्हणजे विखे भाजप नाही बदलणार, उद्या विखे आमचं म्हणणं विखे बदलतील. आणि जर विख्यांच्या वागण्यात बदल होऊन ते जर समाजासाठी काही चांगलं करायला लागले आणि समाजासाठी जे जे करता येईल ते मी करेल, समाजाकडनं काहीही घेणार नाही, ही जर त्यांच्या अंतकरणात धारणा निर्माण करण्याचं काम जर भाजपला करता आलं तर तोच खरा भाजपचा विजय आहे सत्ता मिळण्यापेक्षा. मग मोदींचं काय विषय, मोदींचं वैशिष्ट्य काय? लग्न झालं त्या दिवशी त्यांनी बायकोला सांगितलं, अरे माझ्याशी का लग्न केलं तू, मला तर प्रपंच नाही करायचं आहे. तिला सांगितलं तू शीख चांगली, त्याच्या वडिलांकडे पोहोचत केलं तिला आणि स्वतः हिमालयातनं होऊन गेले. हिमालयातनं आले नंतर संघाने त्यांना प्रचारक म्हणून काम करायला सांगितलं. हरियाणा आणि पंजाबमध्ये काम केलं. ध्यानी म्हणी नसताना मोदींना सांगितलं की गुजरातमध्ये जा, गुजरातमध्ये केशवभाई पटेल फेल गेले होते तर सांभाळ. कधी इलेक्शन माहिती नाही, ग्रामपंचायत सुद्धा लढवली नाही. त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री व्हायला सांगितलं. एक आदर्श मुख्यमंत्री झाले ते. माणूस बदलतो याच्यात भरोसा ठेवला पाहिजे आपण. त्याला त्या पद्धतीने वळण लावलं पाहिजे. पण वळण लावणारे माणसं त्या कुवतीचे असले पाहिजे. त्याला समोर मोहनजी भागवतांसारखे पाहिजे, गोविंदगिरीजी महाराजांसारखे पाहिजे. समोर माणसं तसे पाहिजे ना. तुम्ही जर तसे नसाल तर तुम्ही काय वळण लावणार? बरोबर साहेब. आपल्या भागाचा जर विचार केला तर शेती आणि पाणी हे आपले मूळ प्रश्न सुरुवातीपासून राहिलेले आहेत. शेती महामंडळाची स्थापना झाली, शेतकऱ्यांच्या शेती गेल्या, नंतर शासनाने निर्णय घेतला त्या परत करायच्या. तसाच एक प्रश्न आकारी पडीचा सध्या प्रलंबित आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भंडारदरा आणि मुळा धरणाचा जो प्रवाह आहे, या पुढे गोदावरी प्रवाहावरती जायकवाडी धरणाची निर्मिती झाली आणि त्यातनं पाण्याचा वाद निर्माण झाला. पुढे संघाई पाणी वाटप कायदा, या पाणी आणि शेती प्रश्नावर तुमचं काय मत आहे, कसा तोडगा निघाला पाहिजे? मुळात या प्रश्नाच्या मूलभूत मुळात जाऊन कोणी विचार नाही करत. आपल्याला कुठल्या परिस्थितीत इस्रायल पॅटर्न सगळीकडे राबवला पाहिजे. इस्रायलमध्ये 5 इंच पाऊस पडतो आणि पूर्ण इस्रायल हिरवागार आहे. ते एक थेंब पाणी समुद्रात जाऊ देत नाहीत. आपल्या देशा इतका मोठा समुद्र किनारा कुठल्याही देशाला नाही आहे. हे सारं पाणी जर वळवून आपण देशाकडं आणलं समुद्रात न जाऊ देता, प्रश्नच राहत नाही. भांडणं का होतात? तुमच्या खात्यावर 1000 रुपये बॅलन्स आणि तुम्ही 1000 रुपयाचे 5 चेक वाटायचे. कसे वाटायचे ते? ते 5 चेक परत येणार. इथं फक्त दिलं घेतलं धरण बांधलं एवढंच करतो आम्ही. पण ते समुद्रात वाहून जाणार पाणी ते आडवायचं काम कुठं करतोय? किती वर्ष आले स्वातंत्र्य मिळून. हे काम होणं गरजेचं आहे आणि ते काम मोदी करणार आहेत. हे वादच कुठे राहणार नाहीत. किती पाणी जातं वाया आपलं. आज अशी परिस्थिती की तुम्ही जर रत्नागिरी जिल्ह्यात गेले तर पावसाळ्यामध्ये तिथल्या लोकांना वरच्या मजल्यावर राहायला जावं लागतं. कारण गावागावात खाली पाणी. आणि त्याच रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्यात गेलं तर प्यायला पाणी नसतं. म्हणजे निसर्गाने इतकं दिलेलं त्याचा आपल्याला नीट वापरता नाही करता आलं. आणि मग निष्कारण आम्ही गरीब म्हणून काय उपयोगी? अरे तुला ते आलेलं तुझ्या खिशात कुठं ठेवता आलं? ते गेलं ना. ते जाऊ नाही दिलं पाहिजे. भरपूर संपत्ती आहे तुमच्याकडे. साहेब पुन्हा आपण राजकीय विषयाकडे वळूया. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला सर्वाधिक सीट मिळाले, परंतु भाजपाला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांनी मित्रपक्षांना पुन्हा सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. सुरुवातीला चर्चा झाली की लोक पक्ष बदलतात, नंतर पक्षांनीच भूमिका बदलल्या. या प्रक्रियेबद्दल काय सांगा? आता याच्यात एक तर याच्यात फार मोठा शिवसेनेचे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि शरदरावची मुत्सद्देगिरी या 2 गोष्टी आहेत.
मागच्या वेळेला ज्या वेळेला भाजपची मेजॉरिटी नव्हती झाली त्यावेळेला शरदरावांनी कोणालाही न विचारता मोकळ्या मनाने पाठिंबा जाहीर करून टाकला होता. आणि मग जेव्हा शरदराव येत आहेत म्हणल्यावर नंतर पाठिंबाहून शिवसेना मग गायगायीने आली. खरं तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की मला जे माहिती आहे आणि जे मी शरदराव ओळखतो ते शरदरावांनी 3-4 वेळा मोदींना बारामतीला नेलं होतं. मोदीसुद्धा जाहीर भाषणातनं सांगायचे की माझे राजकीय गुरु कोण असतील तर शरद पवार आहेत. मला राजकारणात कधीही काही समस्या निर्माण झाली तर मी शरदरावांचा सल्ला घेतो. त्यांच्या इतका प्रॅक्टिकल माणूस मी दुसरा पाहिला नाही. हे मोदी म्हणायचे सभेत झाकून नाही. फक्त या ठिकाणी आजही तुम्हाला सांगतो फक्त मोदींनी ग्रीन सिग्नल द्यायचा अवकाश सर्वाच्या आधी शरदरावचं आमचं जमणार आहे. सर्वाच्या आधी. अच्छा. कारण तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस का काढली शरदराव. ज्या वेळेला इंदिरा गांधींना काँग्रेस अध्यक्ष करायचे आपल्या सोनिया गांधींना निर्णय झाला त्यावेळेला शरदरावांनी बंड केलं प्रथम. शरदराव त्यात या देशाचे नागरिक सुद्धा नाही, त्या इटलीचे आहेत. भारतीय काँग्रेसचे त्या अध्यक्ष होऊ शकत नाही. म्हणून यांनी हा वेगळा पक्ष काढला राष्ट्रवादी काँग्रेस. तो सोनियाच्या विरोधातला पक्ष आहे. बरोबर. कारण सर्वात आधी त्यांनी प्रयत्न केला होता भाजप सरकार इतर स्थिर व्हावं म्हणून. शिवसेना तर पहिल्यांदाच विरोधात गेली होती गेले इलेक्शन. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. प्रमोदजी महाजन होते भाजपचे, बाळासाहेब ठाकरे होते शिवसेनेचे आणि शरदराव राष्ट्रवादी काँग्रेसचे. हे तीन नेते महाराष्ट्रात असे होते की हे तिन्ही नेते कोणाचेच नव्हते, तिन्ही एकमेकाचे होते. अच्छा. हे तिघं एकमेकाच्या कानाला लागत होते. प्रमोदच्या फार जवळचे संबंध. नाशिक जिल्हा आम्ही 18 महिने एकत्र होतो. गोपीनाथ मुंडे तर माझ्या धाकट्या भावाबरोबर पुण्याला लवकर येईल एकत्र होता. आणि अडचणीला त्याला पैसे लागले तर माझा भाऊ त्याला पुरवायचा. एवढे आमचे घरगुती संबंध. कधी श्रीरामपूरला यायला की त्याचा निरोप असायचा की मला आउटिंगच्याचकडे उतरायचं. एवढे जवळचे नाते होते. त्यामुळे हे तीन नेते गोविंदरावचा किस्सा सांगतो त्यांच्या आयुष्यातला. त्यांना राज्यसभेत तिकीट मिळालं होतं आणि शरदराव काही त्यांना खासदार करायचं नव्हतं. बरोबर. आणि उघडविरोधही करायचं नव्हतं. म्हणून शरदरावांना वाटलं की बाळासाहेबांना आणि प्रमोदला सांगून आपण बरोबर गोविंदरावचा बंदोबस्त करू. गोविंदरावने मान्य रोप दिला. मला म्हणे अशी अशी परिस्थिती, पण प्रमोद शरदरावशी बोलण्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांना जरी समजलं तर ते शरदरावशी बोलणार म्हणे. काय करायचं काय कर म्हणे, पण हे दोघं जण त्यांच्याशी बोलणार नाही, तुझ्यावर जबाबदारी मला म्हणे प्रमोदची. त्यावेळेस फरांदे अध्यक्ष होते पार्टीचे मला म्हणून मग फरांदेनं आपण एकत्र बसायचं. बसू म्हटलं. त्याने कुठे बसायचं कुठे काय म्हटलं, तुम्ही मोठे नेते आहात. फरांदे जरी अध्यक्ष असले तर ते येतील तुमच्या घरी म्हटलं. मी फरांदेने निरोप दिला. गोविंदराज घरी बसलो, सगळी मीटिंग झाली आणि मग शरदरावला प्रमोद महाजने शेवट 2:45 पर्यंत अंधारात ठेवलं. अच्छा. संभाजीराव काकड्यांचा फॉर्म मारला होता भाजपनं. संभाजीराव म्हणजे शरदरावच्या कट्टर विरोधक बारामतीतले. 2:45 प्रमोदने तो अर्ज काढून घेतला. शरदराव तोंडघशी पडले आणि गोविंदराव राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. तर निवडून आले आणि गोविंदरावचा मला फोन, आता त्यावेळेला काही घरी फोन नसायचे. माझा फोन प्रेसमध्ये, मी प्रेसमध्ये नव्हतो. त्यांनी प्रेसमधल्या माणसाला पिटाळलं, कुठं असेल तिथं शोधून काढ म्हणे. मी वैशाली इलेक्ट्रिकल्समध्ये मोहन शेठ भुताडकर बसलो होतो. तर मोहन शेठकडे फोन आला. त्याला आश्चर्य वाटलं, गोविंदरावचा फोन आला मला. म्हटलं तुम्हाला नसेल मला असेल वाटलं. मी फोन घेतला. मला म्हणाले गेली 7-8 वर्ष झाले त्या मुरकोटीच्या विरुद्ध पडून मी हातबल झाला म्हणे. तुझ्यामुळं पहिल्यांदा मला विजय पाहायला मिळाला म्हणे. असे आमचे नाते होते. नाहीतर आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये घालायला हेच गोविंदराव. राजकारणात तुम्ही गोविंदराव अधिकांच्या विरोधात प्रचंड काम करा विरोधात राहिला. मग तरी देखील तुम्ही राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांना मदत केली. कारण त्याच्यामध्ये माझा पक्ष फायदा होता ना. अच्छा. त्यावेळेला काँग्रेसचे नेते शरदराव होते ना. त्यांचा कॅन्डिडेट नव्हता. बरं. त्यांना गोविंदराव नको होते.
जे काँग्रेसला नको होते ते आम्हाला जवळचे, एवढं साधं सूत्र होतं, त्याच्यात बाकी काहीच हेतू नव्हता. मला काही साधायचं नव्हतं. तुम्हाला सांगतो मी कधी हे अशोक कारखाना असो हे असो छापायचे कोटेशन सुद्धा भरत नाही आजपर्यंत. माझ्या मुलाला सुद्धा मी सांगितलं, मुरकुटेने मला अशोक बँकेचे डायरेक्टर करायचा किती प्रयत्न केला. कर्जत करू होते आधी मॅनेजर स्थापना झाली त्यावेळेला, ते माझ्याकडे फॉर्म घेऊन यायचे, फक्त सही करावा म्हणायचे, पैसे नका देऊ, पण तुम्हाला सभासद करायचं. अहो म्हटलं मला सभासद का करायचं मला माहिती आहे ना, सभासद केलं आम्हाला लगेच डायरेक्टर करेल. आणि एका मीटिंगमध्ये तरी त्याचं मला जमल का म्हटलं, त्याचा स्वभाव कसा काय कसा, मला नाही काही गोष्टी सहन होत. आणि मग कुठं कटकटी करत बसू म्हटलं, मान नाही पाहिजे, मी नाही झालो शेवटपर्यंत. बरोबर. आम्ही आयुष्यभर काही पत्ते पळवायला लागलो. स्वतः बाळासाहेबांचा माझ्यावर केवढा जीव होता, म्हणजे राधाकृष्ण विखेन जर काही ऐकलं नाही तर बाळासाहेब आम्हाला सांगायचे, त्याला सांगा राहा अजिबात ऐकत नाही माझं. म्हणजे राधाकृष्ण विखे असो अविनाश आधिक असो यांचे बाप शेवटे, मग ते आम्ही आमची पद्धत होती त्या पद्धतीने सांगून आम्ही ते ऐकायला लावायचो. साहेब राजकारणात आता ही नवी पिढी आली, नव्या पद्धतीने कामकाज चाललंय, हे तुमच्या पिढीला तर माझ्या मध्ये रुचत नाहीच जे नवीन राजकारणातल्या पद्धती आल्या. आपण काय संदेश द्याल या नव्या पिढीला, राजकारण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे? आता खरं तर मी भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटल्यावर एक सांगत असतो की आपला प्रत्येक कार्यकर्ता हा छोटा मोदी दिसला पाहिजे. आपलं जीवन आधी आपण सुधारवलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेन, मी कालच ज्ञानेश्वर मुरकुटेला फोन केला, वास्तव्यात तो काँग्रेसचा सेक्रेटरी झालाय. बरोबर. काय संमत. पण मला वाटतं ना, माझ्या तालुक्यातला माणूस आहे, एका पक्षाचा त्याला जर पद मिळाले तो पक्ष सत्तेत आहे, तर या ज्ञानेश्वरच्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं. आणि ही दृष्टी सगळीकडे सगळ्यांनी ठेवावी अशी माझी इच्छा आहे. कुठल्याही पक्षात असा तुम्ही, की आपण आपल्यातला प्रत्येकजण मोठा झाला पाहिजे. इथं झालं आहे कसं, प्रत्येकजण एकमेकाचे पाय ओढायचे धंदी करतो सगळे. आणि पाय तरी कशासाठी ओढतो, ती सत्ता तुझ्या ताब्यात आहे, ती खुर्ची तुला नको मला पाहिजे. आज काय अवस्था आहे श्रीरामपूरची, माझ्या आयुष्यात मला सर्वाधिक पश्चाताप याचा होतो की का आपण ससाण्याला हटवलं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ससाण्यांना म्युन्सिपाल्टीचं पहिल्यांदा तिकीट मी दिलेलं आहे. त्यावेळेला गोविंदराव अधिक टेकावड एकत्र होते आणि त्यांनी भाऊशेठ गिरम्यांना तिकीट दिलं होतं. आणि ससाणे कांबळे हे गोविंदरावच्या अगदी खास, त्यांना दिलं नाही गोविंदरावने. तुम्हाला आणखीन एक माहिती सांगतो, बाबूशेठ गिरमे जे होते तो सुद्धा अत्यंत सज्जन माणूस, त्यांना गोविंदरावने एकदा सुदगिरणी चेअरमन केलं, त्यांनी सुदगिरणी नफ्यात आणली होती. अच्छा. पडेगावचे रंगनाथ मामा लंबडे आणि बाबूशेठ गिरमे एक वेगळी माणसं होती. पा राजकारणात प्रपंचाचा वाटळ होता, झालं तरी चालेल, पण माझ्याकडे जी जबाबदारी सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडी. हा तालुका सुद्धा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, वैशिष्ट्य लक्षात घ्या. 15 वर्ष कारखान्यात चेअरमन होते भास्करराव, 5 वर्ष आमदार होते, पण शेवटी आजारी पडले तर हॉस्पिटलचं बिल भरायला 5000 रुपये नव्हते त्यांच्याकडे, तर भाड्याच्या पत्र्याच्या जागेत आयुष्यभर दिवस काढले त्यांनी. या ठिकाणी रामचंद्र महाराज यांनी गाव स्थापन केलं, पहिले नगराध्यक्ष ते रामचंद्र उपाध्ये महाराज. अत्यंत संपन्न माणूस, पण नगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर रात्रंदिवस त्याला वाहून घेतलं, नाही तर एक रस्तासुद्धा नव्हते या गावात काही. जुना श्रीरामपूर तुम्हाला आठवणांनी इतकी वाईट अवस्था होती या गावची. आपला मेन रोड आहे ना, असा उंच होता, दोन्ही बाजून खड्डे आणि त्याच्या खाली दुकानं, पाऊस जर पडला सडकाने सगळ्या दुकानात जायचं. एवढं सगळं गाव रामचंद्र महाराजांनी सुधारवलं. आणि प्रेसिडेंटची मुदत संपल्यावर घरी आले तर सगळ्या कर्जाचा नोटिसा, कारण 5 वर्ष धंदाच नाही केला स्वतःचा, खूप मोठी शेती, पण घरादाराचा सारा राखरांगोळ केला, सगळ्या कर्जाचा नोटिसा. त्यावेळेला भास्कर पाटलेने त्यांना अशोक कारखान्यातनं ॲडवान्स देऊन त्यांना जरा हातभार लावला. जगन्नाथ पाटील बनकर या तालुक्यातले आमदार झाले पडेगावचे, असेंब्ली निवडणूक लढवली आणि त्या असेंब्लीच्या निवडणुकीत झालेल्या कर्जापाई स्वतःचं वावर विकलं आणि कर्ज फेडलं. कुठं अशी माणसं मिळणार आहेत, अशी माणसं परत निर्माण व्हावी. मी भिका पाटलाचं अनेक जाहीर सभेत सांगायचो, गावागाव जर असे भिका पाटील जन्माला आले तर आपल्याला काही अडचण राहणार नाही. आणि माझं एक सूत्र आहे सध्या, की पुढारी हा दुश्मन आहे या समाजाचा. कसले जाते बी ती जाते खोट्या गोष्टी ती आहे, कुठल्या जातीचा नाही पुढारी, तो फक्त त्याचा स्वतःचा आहे.
त्याच्या पोराबाळांना सुद्धा आपल्या बापाचा आदर्श घ्यावा असं वागणं नाही कोणा बापाचं. कसे वागतात पुढे काय चाललं हे, म्हणून नवीन पिढीने एकच लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी जो आदर्श का बरं एकच गोविंदगिरी परत नाही कोणी. गोविंदगिरी महाराजांना ते हरिद्वारचं संस्थान जे दिलं आहे, 1000 कोटीची संपत्ती असेल तिथे, इतके हॉस्पिटल आहेत, इतके शिक्षण संस्था आहे, आणि सगळं मोफत गोरगरिबांची सेवा करून. त्यांचे जे गुरु होते त्यांनी यांना सांगितलं की बाबा माझे आता दिवस संपत आलेले आहेत, कधी मी राम म्हणण्याचा नेम नाही, माझ्या डोळ्या देखत तू माझं शिष्यत्व पत्कर, हे सारं तुझ्या ताब्यात द्यायचं आहे मला. याचं कारण असं, उद्या जर माझं काही झालं तर सारे शिष्य या प्रॉपर्टीसाठी कोर्ट कचारा करतील. काय झालं सरळल्यानंतर बरोबर ज्वलंत उदाहरण आहे आपल्या समोर. साधू संत सुद्धा अवघड विषय फार आपल्याकडे. म्हणून अशी चांगल्या चांगल्या माणसाची निर्मिती व्हावी, समाजावर चांगले संस्कार व्हावेत, हा जो विचार संघाने मांडलेला आहे हा कोणी विषयच घेत नाही, फक्त प्रतिगामी पूर्वगामी. देवाचं नाव घेतलं झालं प्रतिगामी. देवाचं चारित्र्य कसं होतं, त्याची वर्तणूक कशी होती, साधू संतांचा आदर्श कसा होता, ते वागत कसे होते, ह्याने विषय कुठे, फक्त पूर्वगामी प्रत्येकाने. पूर्वगामी म्हणजे का कसे वागायला मोकळे, म्हणजे झाला पूर्वगामी. बदल स्वीकारे हा, आईला आई म्हणणार नाही, बापाला बाप म्हणणार नाही, तो पूर्वगामी. आणि या सगळ्यांना मान देईल, त्यांच्या पुढे नतमस्तक होईल, तो प्रत्येकाने. काय चाललंय काय, म्हणून हे बदलायचं असेल तर या देशामध्ये संघाचं काम वाढलं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता हा छोटा मोदी दिसला पाहिजे, तर या देशाचं तरुणपणाने मोदी आहेत आतामुळे आम्हाला भीती वाटत नाही. घडवतील ते या देशाचा इतिहास आहे. प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला राष्ट्र खूप संकटात गेलं, परमेश्वरांचा अवतार घेतला ना. देवाच्याच अवतारीत नाही सगळे, राम काय, कृष्ण काय, कोणी काय, भगवान बौद्ध काय, महावीर काय, आंबेडकर काय, परमेश्वराचेच अवतार आहेत सगळे. त्यामुळे त्याला काळजी. म्हणून डॉक्टर हेडगेवारांना हे सुचलेलं आहे संघाची स्थापना करायची. आवटे साहेब, खूप प्रेरणादायी आपल्याकडनं माहिती मिळाली, खूप चांगली आणि सविस्तर चर्चा झाली, सर्वांगीण चर्चा झाली. राष्ट्र सह्याद्रीच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने मी आपला आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रसाद क्रॉकरीज, सहप्रायोजक दुग्गड ॲग्रो इंडस्ट्रीज श्रीरामपूर.